तर जळगाव जामोद रस्त्यावर मध्ये एक फाटा लागतो, तर एका साईडला उसऱ्याला रोड जातो आणि एका साईडला चालठाण्याला रोड जातो. चालठाणा म्हणजे शांतीनगर. तर हे तुम्ही बघू शकता, या साईडला उसऱ्याला जातो आणि इकडं थोडं समोर जाता इथं या साईडला बघू शकता तुम्ही, हा चालठाणाकडं म्हणजे शांतीनगरकडं रोड जातो. या बोर्डपासून बघू शकता तुम्ही. राम पोट्टे हो, कसे आहेत? तर बरे आहेत ना. तर मास्क काढतो आता, गावाच्या बाहेर आलोय. तर आज आपण चाललोय महादेव धबधबा. तुम्ही बघू शकता या साईडला ते सातपुडा पर्वत रांगा दिसते. तर आज आपण तिकडे चाललो. तर आपण चालठाणा पार केलोय माग. तर चालठाणा पार केल्यानंतर इकडे कच्चा रस्ता लागतो. तर त्या कच्च्या रस्त्यानं सरळ आपल्याला जायचंय. सरळ तुम्हाला रस्ता सांगतोच मी कुठं कुठं जायचंय ते. तुम्ही बघू शकता इथं घोडे वगैरे म्हणजे ढोर चढत आहेत आपले. आपली सातपुडा पर्वत रांगा बघू शकता. चला तर मग आपण जाऊया महादेव धबधब्याला. आटून हे दोन रस्ते लागतात. तर आटून आपल्याला खाली जायचंय, नाला लागते अटी म्हणतात. आज आपल्याला महादेव धबधब्याला जाता आता मध्ये एक तलाव लागलाय. तर तिथं गणपतीचं विसर्जन चालू आहे. तर चला मग त्या गणपतीच्या विसर्जनाची आरती करू आता आणि गणपतीला निरोप देऊ. तर फायनली आपण महादेव धबधब्यावर आलोय. तुम्ही बघू शकता किती विहंगम आणि किती मोठा आहे. वरपर्यंत तिथपर्यंत महादेव धबधबा आहे आणि तुम्ही बघू शकता इथं कसे सर्व आंघोळ करतायत धबधब्याखाली, एन्जॉय करतायत. हा भाऊ बघा आपला सेल्फी काढून आला.
तर आपण या साईडने इथून वरती आलोय आणि हा एक वरती अजून एक मोठा धबधबा बघायला भेटलाय आणि इथं मे बी मंदिर आहे वाटते, शिड्या आहे मंदिराला जायला, जाऊन बघू एकदा. अरे बापरे शिड्या हालत आहेत. तर तुम्ही बघू शकता या साईडला हा धबधबा, आपला भाऊ, आणि या साईडला धबधब्याच्या इथे एक गुफा आहे आणि त्या गुफेत मंदिर आहे. काही दिसत नाही, महादेवाचं मंदिर आहे ते.